संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरून मुख्यमंत्र्यांनी यूटर्न घेतला नाही, संभाजीराजेंचे वडील शाहू महाराजांचं स्पष्टीकरण। संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे, शाहू महाराजांचं वक्तव्य। संभाजीराजेंना शिवसेनेमध्ये यायला लावणं ही पवारांची खेळी, दरेकरांचं वक्तव्य। संभाजीराजे भाजपकडे आले असते तर उमेदवारीचा विचार केला असता, प्रवीण दरेकरांचं विधान। लवकरच मनसे पदाधिकाऱ्यांचा राज्यभर दौरा, नांदगावकरांची माहिती। मनसैनिकांना एक पत्रक दिले जाणार, ते पत्रक मनसैनिकांकडून प्रत्येकाच्या घरी दिले जाणार, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनासाठी जीवनधारा संघ ही उत्तर भारतीय नागरिकांची संस्था मैदानामध्ये येणार। भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधामध्ये जीवनधारा संघ आंदोलन करणार। भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम वंचितला 1000 कोटी दिले, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचा दावा। उदयपूरमधल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय चिंतन शिबिरानंतर शिर्डीमध्ये 1 आणि 2 जूनला काँग्रेसचं राज्यस्तरीय चिंतन शिबिर। काँग्रेसमधील राज्यस्तरावरचे प्रश्न, आगामी निवडणुका, ओबीसींचा प्रश्न यावरती चर्चा होण्याची शक्यता। 36 दिवसांनी विदर्भामध्ये आलेल्या राणा दाम्पत्याचं काल नागपूरमध्ये शक्ती प्रदर्शन, पश्चिमेश्वर मंदिरामध्ये राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण। नागपूर विमानतळाच्या बाहेर आपल्याला अडवल्याचा राणा दाम्पत्याचा दावा, पश्चिमेश्वर मंदिराकडे जाताना पोलिसांनी ताफा अडवला, राणांचा आरोप। हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून जेलबारी करणाऱ्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं रात्री अमरावतीमध्ये जोरदार स्वागत, राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये दुग्धाभिषेक। विरोधासाठी विरोध ही सध्याची विरोधी पक्षाची भूमिका, कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे पवारांवरती टीका करण्यामध्ये विरोधकांना असुरी आनंद, राऊतांचं वक्तव्य। आर्यन खानला क्लीन चिट, समीर वानखेडेंवरती कारवाईची संजय राऊतांची मागणी, नवाब मलिकांचं संजय राऊतांकडून अभिनंदन। आर्यन खानवरती असणाऱ्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळलेले नाहीत, चुकीच्या पद्धतीनं निष्पापांना अडकवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई व्हावी, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। राज्यमंत्री बच्चू कडू यांची फोनवरून महावितरण अभियंत्याला धमकी, काम न झाल्यास फुबाडीमध्ये मारल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। अभिनेत्री दीपाली सय्यदच्या विरोधामध्ये मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींविरोधात अपमानजनक पोस्ट केल्याचा आरोप। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट, लीलावती रुग्णालयामध्ये नारायण राणेंवरती एंजिओप्लास्टी। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना बढती, केंद्र सरकारकडून भारत सरकारचे सचिव या पदासाठीच्या निवड यादीमध्ये चहल यांचा समावेश। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करा, आठवलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण, BA4 आणि BA5 व्हेरियंटचे 3 रुग्ण पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल। BA4 व्हेरियंट आणि BA5 व्हेरियंट बाबत तपासणीचं काम सुरू, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती। रुग्ण वाढत असलेल्या ठिकाणी मास्क घाला, राजेश टोपेंचं आवाहन। राज्यामध्ये काल 529 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर दिवसभरामध्ये 325 रुग्ण कोरोनापासून मुक्त, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98%। मुंबईमध्ये काल 330 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, मुंबईमध्ये सध्या 1929 रुग्णांवरती उपचार, मुंबईमध्ये 198 रुग्ण कोरोनामुक्त। मुंबईतील 8 पर्यटनस्थळांवरती लसीकरणाचा प्रारंभ, कालपासून मुंबईमधील 8 पर्यटनस्थळांवरती लसीकरण सुरू, पालिकेचा निर्णय। कोरोना सामान्य फ्ल्यू नंतर आता टोमॅटो फ्ल्यू केरळ आणि ओडिशामध्ये धडकला,
6 मे रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर 21 दिवसांमध्ये केरळमध्ये 82 लोकांना बाधा। ओडिशातही संख्या 26 वरती। तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सुद्धा दहशत। मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार। वह्या आणि पुस्तक खरेदीला सुद्धा महागाईचा फटका। वह्या पुस्तकांच्या किमती 20 ते 30% वाढल्या। 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणामधल्या आरोपीला युरोपामधून भारतामध्ये आणलं। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची मोठी कारवाई। फेब्रुवारी 2003 मध्ये मुंबई विमानतळावरून झालेल्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये कारवाई। मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटी परिसरामध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या। मृत महिलेच्या पतीला उत्तर प्रदेशमधून प्रयागराजमधून अटक। कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी गजाड। भिवंडीमध्ये खाडी किनारी तहसीलदारांचा छापा। काल्हेर ते कोनगाव खाडी किनारा छापा टाकून कारवाई। 30 लाखांचं सक्शन पंप नष्ट। नांदेडमध्ये बोगस बियाणे कंपनीवरती कृषी विभागाची धाड। कृषी विभागाकडून शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त। मयुरी सीड्स बुलेट अॅग्रो प्रॉडक्ट कंपनीवरती कृषी विभागाची धाड। गोंदियामध्ये अवैध वसुलीच्या विरोधामध्ये गोंदियातील देवरी आरटीओ चेक नाका पोस्टवरती काँग्रेसचं आंदोलन। शिवसेनेकडे असलेल्या परिवहन खात्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा माजी नगरसेवक बंटी शेळके यांचा आरोप। मुंबईहून उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा मोठा अपघात टळला। विमानाच्या कॉकपिट समोरील काचेच्या तावदानाला बाहेरच्या बाजूला तडे। प्रकार लक्षात येताच विमानाचं मुंबई विमानतळावरती तातडीनं सुरक्षितरित्या लँडिंग। जम्मूहून डोडा जिल्ह्यामध्ये येणारी बस उधमपूरच्या बत्तल बालिया या भागामध्ये उलटली। बसमधील 25 प्रवासी जखमी। जखमींवरती उधमपूरमधील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। ठाण्यातल्या वागळे इस्टेट येथे कंपनीला भीषण आग। आगीमध्ये 5 वेळा स्फोट झाल्याची स्थानिकांची माहिती। 1.5 तासानंतर आगीवरती नियंत्रण। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती टेम्पो ट्रॅव्हलरला आग। शिर्डीहून संगमनेर मार्गे भीमाशंकरला 10 भाविकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरनं घेतला पेट। प्रवासी भाविक बचावले। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये तुंबळ हाणामारी। गर्भवती महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांमध्ये हाणामारी। बीड जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नीची फसवणूक। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं बनावट दस्तऐवज तयार करून मृत पतीच्या नावे असलेला मद्य विक्रीचा परवाना विकला। सत्यभामा शिंदे यांची राष्ट्रपतींना पत्र लिहून देहत्यागाची मागणी। यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या झळा। जिल्ह्यामध्ये 25 टँकरनं पाणी पुरवठा तर 181 खासगी विहिरींचं अधिग्रहण। आदेश बांदेकरांनी शब्द पाळला। 99 वर्षीय चाहती असलेल्या आजीची बांदेकरांनी सांगलीमध्ये जाऊन घेतली भेट। आजीबाईंचा पैठणी देऊन केला सत्कार। पंजाबच्या भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय। 424 व्हीआयपींची सुरक्षा तात्काळ प्रभावानं काढली। राजकारणी निवृत्त पोलीस आणि धार्मिक नेत्यांचा समावेश। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी बंगाल भाजपमध्ये धुसफूस सुरू। बंगालमध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये बाबुल सुप्रियो अर्जुन सिंग दिलीप घोषसह 7 आमदारांनी पक्ष सोडला। त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये आमदारांचं क्रॉस वोटिंग होण्याची भाजपला भीती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात मधून साधणार देशवासियांशी संवाद। जळगाव शहरामधील केशव स्मृती संचालित मातोश्री आनंदाश्रमाचा होणार उल्लेख। गेल्या 8 वर्षांमध्ये आम्ही असं एकही काम केलं नाही ज्यामुळे लोकांची मान शर्मेनं झुकेल। गुजरात दौऱ्यावरती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान। सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचलच्या दौऱ्यावर जाणार। 31 मे रोजी सिमल्यामधील रिज मैदानावरती कार्यक्रमाचं आयोजन। लोकशाही सुधारणा असोसिएशननं सादर केलेल्या रिपोर्टनुसार तमिळनाडूमधील डीएमके हा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष। पक्षाचं उत्पन्न 150 कोटी रुपयांवर। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेणार।
माजी भ्रष्ट मंत्री आणि आमदारांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर करणार। कॅप्टनच्या खेळीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये घबराट। लाहोरमधील पेट्रोल पंपामध्ये तेल नाही, एटीएम मध्ये पैसेही नाहीत। सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये 30 रुपयांनी वाढ केल्याने सर्वसामान्यांची अवस्था बिकट। पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजची ट्विटरवरती पोस्ट। भारतामध्ये टेस्ला कार आणण्याचा निर्णयाला इलॉन मस्क यांची स्थगिती। भारत टेस्लाने बनवलेल्या कार विकण्याची परवानगी देत नाही, तोपर्यंत नव्या कार बनवणार नसल्याचं मस्क यांचं मत। रशिया युक्रेन युद्धाला 104 दिवस पूर्ण। 14 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या युद्धावरती अद्यापही तोडगा नाही। युक्रेनकडून रशियासमोर चर्चेचा प्रस्ताव। अजय देवगण अमिताभ बच्चन यांचा रनवे 34 हा चित्रपट आता घर बसल्या पाहता येणार। 24 जून पासून अमेझॉन प्राइम वरती होणार रिलीज। अमृता फडणवीसांना कान्स महोत्सवामध्ये पुरस्कार। बेटर वर्ल्ड फंडद्वारे आयोजित अर्थपूर्ण आणि महत्वपूर्ण बदल घडून आणल्याबद्दल, जगावरती सकारात्मक प्रभाव टाकल्याबद्दल पुरस्कार प्राप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।